शेवगाव तालुक्यातील दिंड्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ। अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध देवस्थानं विविध संस्थानांच्या दिंड्या पंढरीच्या वाटेनं जाऊ लागल्यात। पाऊस पाणी चांगल्या प्रकारे झाल्यामुळे शेतीची कामं उरकून शेतकरी वारकरी हे विठुरायाच्या दर्शनासाठी हातात टाळ मृदंग पताका घेऊन हरिनामाचा गजर करीत या दिंड्या घेऊन पंढरीच्या वाटेनं मार्गस्थ होऊ लागल्यात। गावगावच्या दिंड्या आणि पालख्यांचं भव्य स्वागतही ग्रामस्थ करीत आहेत। शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी इथं वैकुंठवासी हवप दिनकर महाराज देशमुख यांनी 25 वर्षांपासून घालून दिलेली ही पंढरपूरची आषाढी वारीची परंपरा आज तागायत हरिभक्त पारायण कृष्णा महाराज देशमुख, रामेश्वर महाराज देशमुख, साध्वी शीतलताई देशमुख यांनी कायम ठेवली असून कोरोना महामारीमध्ये गेल्या 2 वर्षांपासून आषाढीची वारी बंद असल्यानं वारकरी आणि शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणात विठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंडीमध्ये सहभागी होत आहेत। ग्रामस्थांनी दिंडीचं स्वागत करून दिंडी पंढरपूरकडे सुद्धा मार्गस्थ झाली आहे। साधना न्यूज मराठीसाठी जयप्रकाश बागडे, शेवगाव, अहमदनगर। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानज्य शलाकया चक्षुरुन्मीलितमेनं तस्मै श्री गुरवे नमः। जय हरी। मी किशोर महाराज भिशे। या ठिकाणी आज वैकुंठवासी हरिभक्त परायण दिनकर दादा देशमुख यांनी सुरू केलेली जी काही परंपरा आहे 16 पंढरपूरच्या दिशेने घेऊन जाण्याची, ती माझ्या वडिलाची मी राशिका देवा या न्यायप्रमाणे माझे परममित्र हरिभक्त परायण रामेश्वरजी महाराज देशमुख, त्यांचे मोठे बंधू कृष्णा महाराज देशमुख, त्यांच्या भगिनी शीतलताई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मौजे बालमटाकळी इथून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ तो सोहळा झालेला आहे। आज त्या सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे आणि या प्रस्थानचं प्रत्यक्ष दर्शी म्हणून मी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे। सुंदर असा हा सोहळा मार्गस्थ झालेला आहे। अनेक भाविक जनांच्या उपस्थितीमध्ये सोहळ्याने या ठिकाणी प्रस्थान ठेवलेलं आहे। या प्रस्थानाच्या निमित्तानं या ठिकाणी हरिभक्त परायण रामेश्वरजी महाराज देशमुख माझ्यासोबत आहेत। ते या निमित्तानं एक संत रचना या ठिकाणी सादर करतील। सुंदर अशी संत रचना ऐकूया। पंढरीचा वास चंद्रभागी स्नान, पंढरीचा वास चंद्रभागी स्नान, अनेक दर्शन अनेक दर्शन विठोबाचे, पंढरीचा वास चंद्रभागी स्नान।